गायत्री ए वेडा भाई तुझं काय झालंय तू नाही काढायचीस मेहंदी प्लीज भाई नको तू नको काढू जा प्लीज आणि तू काय हलतेस नाहीतर काय मला सांगा एका रात्रीत काय मेहंदी रंगणार आहे का ऑफकोर्स इनफॅक्ट मी असं ऐकलंय की नवऱ्याचं प्रेम जितकं जास्त असतं ना तितकी मेहंदी चांगली रंग वाव म्हणजे गायत्रीची मेहंदी पार काळी होणार ना अगं त्याला शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते आणि प्रेमाभिमाने काय मेहंदी रंगत नाही आणि कार्तिकचं तर बाई प्लीज गायत्री तू नको ग अशी वागूस काय बोलतीयस तू आणि प्लीज हा त्याच्याशी तू अनरोमॅन्टिक होऊ नकोस अरे सिरियसली यार कार्तिकच्या ना लिटरली वाट आहे बघ ना तो इतका फिल्मी आणि तू प्रॅक्टिकल एक मिनिट त्याला फिल्मी वगैरे म्हणायचं नाही हा ए म्हणजे आता त्याच्यासाठी तू आमच्यावर चिडणार अरे म्हणजे दुगाच काय फिल्मी वगैरे काय बोलताय का नाही असू दे अरे मैत्री हा प्लीज घे ना का आमच्यावर चिडतेस ना अरे घे 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 अनु हा प्लीज रिसीव्ह कर ना नाही ग मी दुखी अगं तुम्ही असं काय करताय त्याचं काहीतरी काम असू शकतं ना मैत्री प्लीज सॉरी ओके ओके उचलते उचलते अगं माझ्या कानाला लाव अरे हो सॉरी 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 हॅलो अगं रिसीव्ह कर ओ सॉरी बोल हॅलो हॅलो जानेवन क्या कर रहे हो सॉरी बोल ना काय झालं गायत्री कसली मजा येते जानेवन क्या कर रहे हो बताओ ना मैत्री काय चाललं आय सॉरी सॉरी बोल ना काय काय बोलू गायत्री तुझी आठवण येते यार म्हणजे मी ना ते सगळं मिस करतोय म्हणजे आपण तुझ्याच घरात बाबांच्या अपरोक्ष असं भेटायचं वगैरे हे सगळं मी मिस करतोय कार्तिक अरे आता तर फक्त एका रात्रीचा तर प्रश्न आहे म्हणजे म्हणजे आपण उद्या भेटणारच आहोत ना क्या बात है तू तर एकदम रात्रीच्या टॉपिक वर जम केलंस ए तसं काही नाही ओके प्लीज तस नाही ना अस नाही गायत्री मला नव्हतं माहिती तुला पण एवढीच घाई झाली आहे माझ्या एवढी दोनों तरफ लगी आहे कार्तिक घाई वगैरे काही झालेली नाहीये तू वेड्याचा खावा काही कसली घाई काही काही म्हणजे मला कसलीच घाई झाली नाहीये ओके एक एक मिनिट आता उगाच खोटं बोलू नकोस खोटं बोलून काही उपयोग होणार नाही मला बरोबर कळलंय काय कळायचं ते एक सेकंड तू तू चुकतोयस अरे डोंट वरी गायत्री काही चुकीचं नाही आहे आणि काही चुकीचं घडणार नाही आहे कारण जे काही चुकीचं घडायचं होत बिघडायचं होत ते सगळं घडून गेलंय नाउ एव्हरीथिंग इज गोइंग टू बी परफेक्ट अ मॅरेज इज गोइंग टू बी परफेक्ट अँड आवर फर्स्ट नाईट आपली पहिली रात्र इज गोइंग टू बी परफेक्ट गायत्री आय प्रॉमिस यू यूल एन्जॉय लाईक एनिथिंग कार्तिक ऐक ना आपण वेगळ्या विषयावर बोलूयात का प्लीज आपण याच विषयावर बोलूया मला खूप मजा येते आणि तू का असं दाखवतेस उगाचच की ह्या विषयी बोलून वगैरे तुला उगाच असं लाजायला वगैरे होत आहे प्लीज तू टिपिकल नाही आहेस आय नो अरे म्हणजे दाखवते काय म्हणजे हो हो म्हणजे तू खरंच तिकडे लाजतेस वगैरे की काय हा म्हणजे हो ए ए ए ए ऐक ना गायत्री प्लीज तू असं नको ना लाजूस यार म्हणजे तू जरा माझा पण विचार कर ना म्हणजे तू मी विचार करतो ना असा की तू आत्ताच इतकी लाजतेस तर प्रॅक्टिकली का ते गप्प बस आता तू असं काही करू नकोस गप्पा बस प्लीज अगे हॅलो मी अजून काहीच केलेलं नाहीये मैत्री काय काय केलं नाहीयेस तू काय बोलतोयस कुठे काय चालू आहे कोण बोलताय मैत्री हॅलो मैत्री हाय
हाउ आर यू, तू काय करतेस तिकडे आणि तू काय आमचं बोलणं ऐकलं? ऐकलं ऑफकोर्स, मी सगळं ऐकलंय तुमचं बोलणं. इनफॅक्ट आम्ही पण ऐकलंय, सगळं ऐकलंय सगळं.